श्रावा एंटरप्राइजेस करना वॉटर प्यूरिफाय तुम्हाला मिळणार आहे। तर वळूया मैच कडे, तमाम प्रेक्षकांचं स्वागत। पुनः एकदा आजच्या दिवसातली ही पाचवी मैच वेवांश इलेवन टीम ने टॉस जिंकला, फलंदाजी स्वीकारली। सिद्धू इलेवन कैरे टीम ने अपना बारावा खेळाडू पाठवायचा आहे। वेवांश इलेवन टीम ला पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या, बारा खेळाडू आला नाही तर या लवकर अन्यथा पेनल्टी देऊ। केतन मुंडे आणि संजय सोळंकीची अशी इच्छा आहे कि गौरव लवकर पाठवा बारा खेळाडू। ओळ्या मॅच कडे, मयूर आणि रत्नदीप फ्रॉम सांदईचा उमरोलीचा खेळाडू आहे, तर गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत गोलंदाज पंकज ओंबळे। कैरेगावचा हा सितारा पहिला चेंडू घेऊन शॉर्ट पिच चेंडू, मयूरच्या बॅटमधनं काय कट केला, स्टेअर कट केला चेंडू थर्मॅन बाउंड्रीच्या बाहेर, राणी पहिला चौकार मयूर पाटीलच्या बॅटमधनं आला या चार धावा। देवा पवार वयाल या मैच से आनंद घेता है, एक बेस्ट अपडेटर आणि प्रिंस फोटोग्राफी चे मालक देवा पवार या मैच से आनंद घेता है, त्यांचे आपण या ठिकाणी स्वागत करूया। आमचे पत्रकार सन्माननीय अतिथि नरेंद्र शहा यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मी चैम्पियन लीग मध्ये स्वागत करतो। गौरव शहा साहेब हे या ठिकाणी त्यांच्या सोबत आहेत, त्यांचं स्वागत आहे। तर विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। गोलंदाजी सुरू आहे, रत्नदीप आपण बघतो उमरोलीचा, या ठिकाणी चावणे प्रीमियर लीगचे आयोजक आमचे मित्र पंकज पाटील यांच्याकडनं विकी पाटील आणि सिद्धू इलेवन कैरेसाठी या ठिकाणी शुभेच्छा आल्यात। गोलंदाजी करतोय पंकज ओंबळे, इथे मस्त गोलंदाजी सुरू आहे, कधी स्लोवर चेंडू कधी या हळूवर कधी फास्ट, अशा व्हेरिएशन असलेली गोलंदाजी पाहायला मिळते आहे। हा कैरेगावचा गोलंदाज आहे पंकज ओंबळे। पाच धावा धावफलकावरती आल्यात, फार चांगलं क्रिकेट तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत आहे। सन्माननीय नरेंद्र शहा साहेब आणि गौरव शहा हे दोन मान्यवर या ठिकाणी येतात। व्हाईट चेंडूचा इशारा आलाय, सहा धावा येतात धाव फलकावरती। फलंदाजी करताना आतापर्यंत आपण बघताय त्या या वेळेला देवांश इलेवन घोडवली टीमच्या काय मॅच जिंकून दिली मागची, जयेश पाटीलनं जबरदस्त आक्रमण केलं, अगदी डिस्काउंट घेतला सामना आपल्या बाजूनं, षटकार चौकार त्याने मारलं आणि मॅच जिंकून दिली आपल्या टीमसाठी। शॉर्ट पिच चेंडू इथे जोरदार अपील केलं जात आहे, पण सरळ चेंडू जातोय तो या वेळेला एक धाव देऊन नरेंद्र शहा साहेब आणि गौरव शहा या दोनही पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचा मी या चॅम्पियन लीग मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक। सह्याद्री स्कूलचे चेअरमॅन आहेत सन्माननीय शहा साहेब, त्यांचं स्वागत संजय सोळंकी यांच्या शुभहस्ते केलं जाईल। केतन मुंडे आणि संजय सोळंकी यांना विनंती करूया की आपण सह्याद्री स्कूलचे चेअरमॅन इथे मात्र त्यांचं स्वागत केलंय मयूर पाटील, षटकार मारलाय या सहा धावा या ठिकाणी। स्कूलचे चेअरमॅन आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। शिक्षणचा प्रसार करण्याचं फार मोलाचं कार्य त्यांच्याकडनं होतंय सह्याद्री स्कूलचे चेअरमॅन। त्यानंतर आमचे सन्माननीय गौरव शहा यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल, त्यांनाही स्वागत या ठिकाणी स्वीकारावं अशी त्यांना विनंती आहे। मी विनंती करतो संजय सोळंकी यांना की आपण गौरव शहा यांचं स्वागत करावं। इथे पहिलं षटक संपलं आणि धावफलकावरती धावा आल्या त्या देवांश इलेवन टीमच्या 13,
गौरव शहा केतन मुंडे शुभ हस्ते स्वागत केले जात आहे। व्यासपीठावरती बरीच सकाळपासून मान्यवर मंडळी आली, सामाजिक क्षेत्रातील असेल, शैक्षणिक क्षेत्रातील असेल, राजकीय क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रातल्या मंडळींनी या चॅम्पियन लीग साठी आपली उपस्थिती दाखवली। त्या सगळ्यांचं मी या चॅम्पियन ट्रॉफीच्या आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि वळतो पुन्हा एकदा या दुसऱ्या षटकाकरता। नवीन गोलंदाज येतात या वेळेला, स्वप्नील पाटील फ्रॉम वडगाव। वडगावचा हा जुना जाणता अनुभवी गोलंदाज डावखुरे हाताचा, त्याच्या हातामध्ये चंडू सोपावलाय। ही चॅम्पियन लीग तीन तालुक्यांची लीग आहे, कर्जत, खालापूर आणि सुधागड या तीन तालुक्यांच्या चुनिंदा खेळाडूंचा भरणा असलेले संघ तुम्हा आम्हाला सगळ्यांना आज पाहायला मिळतात। हा कारवा हे जे जी काय ही मॅचेस आहेत त्या 30 तारखेपर्यंत 31 तारखेला या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल 31st च्या दिवशी। स्वप्नील पाटील तयार आहे पहिला चेंडू घेऊन, स्लोवर जी डिलिव्हरी होती स्वप्नील पाटील जी, पण पहिला चेंडू त्याने वाईट फेकला, पंचाने इशारा केलाय की हा चेंडू वाईड आहे, वाईडच्या मदतीनं धावा होत आहेत त्या 14। चॅम्पियन लीग, कोण होणार चॅम्पियन या स्पर्धेमध्ये? आज सुरुवात झाली या लीगला, आतापर्यंत 4 सामने झालेत, सगळे सामने फार नेटाचे झालेत, अडीतडीच्या लढती आज झाल्या। तिथे मात्र आपण बघतोय की गोलंदाजी करतो स्वप्नील पाटील, फार चांगला टप्पा आहे, वेगावरती नियंत्रण आहे आणि गोलंदाज पूर्णपणे या ठिकाणी प्रभावित करतात ते फलंदाजाला। रत्नदीप आहे उमरोलीचा ज्याला पूर्णपणे चकवलं जात आहे, 4 चेंडू फेकलेत, 4 चेंडू फेस केलेत रत्नदीपनं, केवळ एकच धाव त्यानं बॅटच्या माध्यमातून मिळवली आहे। नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे मयूर पाटील, एक षटकार मारलाय, एक चौकार मारलाय, खेळतो वैयक्तिक 3-11 या धावसंख्येवरती 3 चेंडूचा खेळ त्यानं केलाय। स्वप्नील पाटील वडगावचा हा अष्टपैलू खेळाडू, इथे लोवर फुलटा असला मार पडणार, चेंडू सरळ जातोय, वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषा पार, 1 बाउन्स चौकार। धावफलकावरती येत आहेत, चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे, अतिशय चांगली फलंदाजी या मैदानावर। स्वप्नील पाटील चेंडूला करकण गिरकी देतोय, इथे मात्र चुकतोय रत्नदीप, रत्नदीपने एक चौकार मारला, त्यानंतर मात्र रत्नदीपला पूर्णपणे चुकवलं जात आहे। गोलंदाजी चांगल्या पद्धतीनं करतायत ते रत्नदीप। इथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि रत्नदीप, जो रत्नदीप असं वाटलं होतं सलामीला आलाय काहीतरी आक्रमण करेल, उमरोल टीमचा पूर्णपणे असफल ठरला आणि इथे बाद होतोय। रत्नदीपनं चेंडू फेस केले ते 7 आणि धावा त्याच्या मोबाईलात मिळवा फक्त 5, असं वाटलं मागच्या मॅच मध्ये गौरव चांगली कामगिरी केली नाही कदाचित रत्नदीप संधी देऊ, पण रत्नदीप त्याही पेक्षा भारी ठरला, त्यानं 7 चेंडू खेळून काढले आणि धावा केल्या 5। जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे, कारण आपल्याला अजून यानंतर एक मॅच खेळायची आहे, एक मॅच अजूनही खेळायची आहे, याची दक्षता घ्या आणि जरा फास्ट पिकअप घ्या, खेळाडूंनी पिकअप घ्यायला पाहिजे। धावफलकावरती धावा आहेत त्या 18, फार चांगलं आयोजन, संजय सोळंकी, गौरव घोसाळकर, केतन मुंडे, त्यानंतर दिगंबर मोरे, कल्पेश जाधव, शुभम गोडविंदे यांनी आयोजित केलेली ही चॅम्पियन लीग। खऱ्या अर्थानं आता तीनही तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झालाय, कोण लीग जिंकणार, कोण या स्पर्धेमध्ये बाजी मारणार, आज हे थरार नाट्य सुरू झालंय। सुधाकर, कर्जत आणि खालापूर मध्ये क्रिकेटचा बादशाह कोण होणार, या लीगचा हिरो कोण होणार, यासाठी सुरू असलेला संघर्ष आता चालू आहे। या संघर्षामध्ये कोण बाजी मारणार याकडे तमाम तीनही तालुक्याच्या पाठीराख्यांच्या नजरा, गोलंदाज स्वप्नील तयार आहे। इथे मात्र चेंडू थोडासा बाहेर निघालाय, पंचांनी या चेंडूला न घोषित केलंय, यावेळेस मात्र थ्रोचा इशारा दिलाय आणि
या वेळेला मात्र गोलंदाजाचा हा चेंडू नो देण्यात आलाय. तीन धावांची पेनल्टी पण या ठिकाणी देण्यात आली आहे स्वप्नील पाटील याला. पंचांच्या बरोबर वाद घाल नका प्लीज. चला जो काय निर्णय दिलाय त्यावरती आपल्याला आता ठाम राहावं लागणार आहे. त्यामुळे पंचांच्या बरोबर हुज्जत घालून आता वेळ घेऊ नका अशी विनंती आयोजकांच्या वतीने आम्ही करतोय. चला मॅच चालू करा प्लीज. समीर मालकर या ठिकाणी आमचे गणेश नाना पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. गणेश पाटील यांना विनंती करतो आणि पंकज पाटील यांच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आल्यात तुमच्या टीमसाठी. गणेश नाना आपलं स्वागत आहे. आपण कृपया व्यासपीठावरती यावं.
गणेश नाना पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. चॅम्पियन लीग 2021 साठी या पर्वाची सुरुवात आजपासून सुरू झाली आहे. तर आपण तुमचं स्वागत आहे. पंकज पाटीलकडनं तुमच्या टीमला शुभेच्छा आल्यात. चला लवकर डिसिजन घ्या जो काय असेल तो. देवांश 11 घोडिवली विरुद्ध सिद्धू 11 कैरे या दोन टीम दरम्यान ही मॅच आहे. दोन मॅचेस जिंकलेल्या आहेत त्या देवांश 11 घोडिवली टीमनं आणि सिद्धू 11 कैरे टीम दोनही मॅच मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलंय. त्यामुळे आपण बघतो या मॅच मध्ये तसं एक टीम जिंकण्याचा प्रयत्न करेल सेफ साईड करण्याकरता, तर दुसरी टीम अस्तित्वासाठी लढणार आहे. सिद्धू 11 कैरे समीर चला काय जो निर्णय असेल तो आपण घ्या, कारण वेळ होत आहे. मी विनंती करतो आपल्याला
सिद्धू इलेवन कैरे जो का निर्णय असेल तो आपण तातडीने अमल करावा। आपण बघतोय गोलंदाजी सुरू आहे, धावफलकावरती धावा आतापर्यंत आल्या त्या अक्षय पाटील च्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि धावफलकावरती धावा आहे त्या 19 अक्षय पाटील। आपण बघतोय आज या लीगचा पहिला दिवस आणि पाचवा सामना तुमच्या आमच्या भेटीसाठी आला। एका बाजूला कैरे टीम आहे, सिद्धू इलेवन कैरे, सुरेश पाटील यांचे सुपुत्र सिद्धेश आणि देवांची इलेवन घोडिवली जी सोनू पिंगळे 19 22 धावा 22 अक्षय पाटील हा वाशिवलीचा गोलंदाज आहे, अतिशय घातक आणि विस्फोटक असा फलंदाज, तेवढ्याच ताकदीचा गोलंदाजी करण्यासाठी यावेळी येतोय सिद्धू इलेवन कैरे टीम साठी। पहिला चेंडू शॉट, पिच चेंडू, इथे मस्त प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकाने, शॉट फाईन लेगला, फार चांगला प्रयत्न बघायला मिळाला तो क्षेत्ररक्षकाचा। पण असलेला खेळाडू अक्षय पाटील सिद्धू इलेवन कैरे टीम साठी आपलं या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय। मस्त गोलंदाजी, काय मारा करतो, तुफानी वेगवान मारा, अगदी चेंडू गुडलँड स्पॉट वरून उसळी घेऊन गेला विकेट किपरच्या हातामध्ये। इथे दोन षटकांचा खेळ संपला, धावफलकावरती धावा आहे त्या देवांश इलेवन घोडिवली टीमच्या 1-23 चॅम्पियन लीग अतिशय मोठी स्पर्धा, वेल विशर टाउन खोपोली चेअरमॅन चंद्रकांत भंसाळी यांच्याकडनं पहिल्या नंबरचं या स्पर्धेसाठी प्राईज आलंय, अंकिजी साखरे यांच्याकडनं दुसऱ्या नंबरचं प्राईज आणि अशफाक पटेल यांच्याकडनं तिसऱ्या नंबरचा प्राईज आहे। जी बाईक मिळाली ती कुलदीपक शेंडे यांच्याकडनं, टी शर्ट्स मिळाला नरेश दादा पाटील यांच्याकडून, 1-6 नंबरच्या ट्रॉफी अमोल जाधव जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडनं, सन्मानचिन्ह दिलेत विकी गायकवाड दीपक ब्रदर्स यांच्याकडून, मॅन ऑफ दी मॅचच्या ट्रॉफीज पंकज देसाई रुपेश खारे यांच्याकडनं या ठिकाणी प्राप्त झाल्यात। या सगळ्यांचं मी मनापासून आणि मनपूर्वक या लीगमध्ये स्वागत करतो। तिसरा गोलंदाज या वेळेला येतोय तो आता शुभम घोडविंदे, मुळगावचा हा खेळाडू आहे, चांगला फलंदाज आहे, पण आज या मॅच मध्ये कशी कामगिरी करणार, स्ट्रायकर एंडला उभा आहे तो पोसरी गावचा मयूर पाटील, 5 चेंडू 12 धावांचं योगदान त्याने दिलंय। स्ट्रायकर एंडला असेल मयूर पाटील, तर नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे तो गौरव। इथे शॉटपीच चेंडूचा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि सुंदर झेल पकडलाय तो निखिल ठोंबरे वडगावचा खेळाडू, मयूर पाटीलची ताकद थोडी कमी पडली आणि हा फलंदाज झेलबाद। तिकडे पलीकडे गेला असता, इथे मात्र चांगलं क्षेत्र खेळतो, एक धाव घेतली जाते, दुसरी धाव कदाचित धोकादायक ठरेल पण तसं घडत नाहीये। एकच धाव, दोन धावा मिळतात, रनिंग बिटवीन द विकेट फार सुरेख आहे, दोन धावा प्राप्त झाल्यात आणि दोन धावांच्या बरोबरीनं देवांश इलेवन घोडिवली टीम पोहोचलेली आहे। ती 25 या धावसंख्येवरती, विकेट त्यांनी गमावल्यात 2, सलामीची जोडी बाद झालीये मयूर पाटील आणि रत्नदीप। आता नंबर 3 आणि 4 वरती आलेत गौरव आणि
जयेश फलंदाज कशी कामगिरी करतात। इथे गौरवच्या बॅट मधून कडक स्ट्रोक आलाय, लॉन्ग ऑनच्या डोक्यावरून अक्षय पाटील बघत राहिले, चेंडू गेला, सहा धावांसाठी खणखणीत षटकार। सहा धावांच्या बरोबरीनं गौरवनं आता आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे। काय फटका लगावला, अगदी बघत राहिला गोलंदाज त्या चेंडूकडे आणि प्रयत्न करण्याचा प्रयत्नही केला तो अक्षय पाटील ने, पण आवाकाच्या बाहेर गेला चेंडू। इथे मात्र चेंडू सरळ जातो, मिड विकेटला ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक येतो। यावेळेस राज स्वतः संघाचा कर्णधार, एक शांत खेळाडू राज, तो चेंडूला उचलतोय, फेकतोय, एकच धाव देऊन जातोय। या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धाव संख्या झाली आहे देवांश इलेव्हन घोडिवली टीमची 32-2 बाद। देवांश इलेव्हन घोडिवली, घोडिवलीचे सगळे जयेशनी जर षटकार मारला तर दशरथ पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय। मगाशी 2500 पारितोषिक त्यांना मिळालंय, बघूया आता काय होतंय। गोलंदाजीसाठी आहे शुभम, इथे तडाका मारलाय आणि चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या पार, षटकार। या 500 घेऊन या, लाल टी शर्ट, लाल टी शर्ट, लाल टी शर्ट। अच्छा आता अजून कंटिन्यू का, कंटिन्यू। हा इथे मात्र चांगली फलंदाजी, वाईडिशला चेंडू, यावेळेस मात्र पूर्णपणे हताश नाराज दिसत आहेत क्षेत्ररक्षक। चेंडू सीमा पार जातोय, चौकार गेला, अगोदर मारला षटकार, क्षेत्ररक्षकाने केली चूक, स्वतः संघाचा कर्णधार। या चार धावांच्या बरोबरीनं षटक संपली 3 आणि धावा आल्या धाव फलकावरती 42। धन्यवाद डीजे। आपण बघतोय गेली 4 महिन्यापासून या लीग साठी ज्यांनी सतत मेहनत घेतलेली, आमचे या स्पर्धेचे आयोजक संजय सोळंकी, केतन मुंडे, गौरव घोसाळकर, त्यानंतर दिगंबर मोरे आणि कल्पेश जाधव, शुभम घोडविंदे यांनी गेली 4 ते 5 महिन्यापासून या स्पर्धेच्या करिता घेतलेली मेहनत आज खऱ्या अर्थानं कामी येते। कारण या सगळ्या 3ही तालुक्यातल्या खेळाडूंचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय, मॅच चांगल्या पद्धतीनं संपन्न होत आहेत। आज पहिला दिवस आहे आणि असं म्हटलं जातं नेहमीच की याचसाठी केला होता अठ्ठास, याचसाठी केला होता अठ्ठास। या दिवसाची ज्या दिवसापासून ते वाट बघत होते आणि तो दिवस खऱ्या अर्थानं आज उजळलाय। आज तसं बघायला गेलं तर ख्रिसमस आहे पारशी, म्हणजे तसं आपण बघितलं तर कॅलेंडर वर्षाप्रमाणे आता काही दिवसानं नवीन वर्ष येईल, पण या 7 दिवसामध्ये ही स्पर्धा तुम्हाला अतिशय चांगल्या रीतीने बघायला मिळेल। प्रत्येक गावातला खेळाडू कुठे खेळेल, कशी खेळी करेल हे सांगणं मात्र कठीण आहे, कारण 3 तालुक्यामधले खेळाडू विखुरले गेलेत। कुठल्या गावचा खेळाडू कुठल्या टीममध्ये खेळेल, कुठल्या तालुक्यात खेळेल हे सांगणंही कठीण आहे। त्यामुळे ह्या टीम्स अगदी जे चुनिंदा खेळाडू आपण म्हणतो ना चुनिंदा, ते खेळाडू आता तसं कोळशाच्या खाणीतनं हिरे जसे मिळतात तसं हे हिरे शोधून काढण्याचं काम या आयोजकांनी केलंय चॅम्पियन लीगच्या माध्यमातून। या सगळ्या आयोजकांच्या मनापासून मी स्वागत करतो आणि धाव फलकावरती धाव आहेत त्या 43 मिलिंद जाधव आलाय गोलंदाजी करण्यासाठी। अंतरट नेरळ चा हा गोलंदाज आहे, अंतरट नेरळ, बरेच खेळाडू आजकाल नेरळ, त्यानंतर माथेरान,
या पट्ट्यातले तिकडे सुधागड पालीच्या पट्ट्यातले काही खेळाडू आहेत, हे लपलेले खेळाडू होते, लपलेले हिरे, त्यांना खऱ्या अर्थाने प्रकाशामध्ये आणण्याचं काम किंवा त्यांच्यावरती लाईट टाकण्याचं काम, प्रकाश टाकण्याचं काम या चॅम्पियन लीगच्या आयोजकाने केलेलं आहे. आणि हे मगाशी भस्माय गोलंदाज आला, नो बॉल दिलाय पंचांनी, मगाशी एक भस्मा म्हणून गोलंदाज आला, भस्मा काय गोलंदाजी करतो, अगदी भस्म टाकल्यासारखी त्याची गोलंदाजी, वेगवान मारा. आणि असे जे खेळाडू आहेत जे प्रत्यक्षात आता तुम्हाला या लीगच्या माध्यमातून दाखवण्याचं काम संजय सोळंकी, गौरव घोसाळकर, त्यानंतर केतन मुंडे, दिगंबर मोरे, कल्पेश जाधव आणि शुभम घोडविंदे यांनी केलेलं आहे. नोबॉलचा इशारा दिलाय, एकूण धावसंख्या झाली धावफलकावरती 47. नक्कीच फ्री हिट आहे ना अंपायर? हा फ्री हिट आहे. जास्त टेन्शन येते 12 खेळाडूला, 12 खेळाडू असं टेन्शन मध्ये असतो. स्ट्रायकर एंडला जयेश बाहुबली, हा बाहुबली मागच्या मॅचचा हिरो आहे, मनोज जाधव पण मुरलेला गोलंदाज आहे, मिलिंद जाधव. मिलिंद जाधव डावखुरे हाताचा गोलंदाज या वेळेला तयार आहे. वाह काय गोलंदाजी इथे, मात्र पूर्णपणे चकवलं. जयेश पाटीलची पॅट मात्र या वेळेला तळपत नाहीये, चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अभि गोरडे होते काम, चोख बजावलंय. 44 धावा धाव फलकावरती येतात. मनोज हा खेळाडू आहे, नेरळ अंतरट या गावचा खेळाडू आहे, नेरळ अंतरट. आम्हाला या ठिकाणी जे मॅनेजर आहेत रिया 11 बंजारपाड्याचे आमचे मित्र मयुरेश सांगतायत की हा अंतरटचा खेळाडू आहे. स्लोवर चेंडू फसवतो या वेळेला, मात्र कधी कधी गनिमी कार्य सुद्धा करावे लागतात. आणि हे दाखवलं मागच्या मॅच मध्ये हा फलंदाज जास्त फॉर्म मध्ये होता, तर त्याला कसं फसवलं पाहिजे, त्याला स्लोवर चेंडू टाकून त्याच्यावरती गुगली फेकली पाहिजे आणि ते ओळखलं या गोलंदाजानं. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपला संघ उतरवला आहे ते मिलिंद शेळके युवा मंच या संघाचे मालक सन्माननीय मिलिंद शेळके यांचं या व्यासपीठावर आगमन झालंय. सिद्धेश तंत कर्णधार आणि मालक मिलिंद शेळके, मिलिंद शेळके इथे मात्र जिवारी जिवारी लागला त्यांच्या. इथे मात्र फलंदाजानं रस्त्याच्या दिशेनं मारला हा टोला, भीम टोला म्हणावा लागेल एवढी ताकद या खेळाडूमध्ये आहे. षटकार आणि या सहा, हा कुस्तीपटू आहे ना, कुस्तीपटू आहे आणि त्यांनी ती ताकद दाखवली या षटकारावरती ती जयेश पाटीलनं या सहा धावांच्या बरोबरीनं. आता देवांश लेवण घोडिवली टीम जी सोनू पिंगळे यांच्या मालकीचा संघ आहे, आदित्य खांडेकर आणि सोनू पिंगळे यांच्या मालकीचा हा संघ 50 धावा पार करतोय. ही जर मॅच जिंकली तर सेफर साईड राहतील, हा सामना जर जिंकला तर त्यांना टेन्शन राहणार नाही. पण 1000 रुपये दशरथ पाटील यांच्या एटीएम मधनं कमी झालेले आहेत. अरे मगाशी बरं नाही ना, ऑनलाईन मॅच आहे असं नाही, बरं नाही वाटत. धाव फलकावरती धाव आहे त्या 50. आता कोणाचंही नाव स्वीकारलं जाणार नाही जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत. 200 रुपयाचं पारितोषिक आलं विलास पाटील यांच्याकडनं, जयेश पाटील यांच्यासाठी. दशरथ पाटील यांच्याकडनं 500 रुपये जयेश पाटील साठी. तर मी शेळके यांना मी विनंती करतोय की आपण वा काय टोला लगावतो हा फलंदाज, काय फटकेबाजी. मी मगाशी म्हणालो संजय सोळंकी यांना की हा फलंदाज फक्त आडवे फटके मारतो का, तर त्याने दाखवलं की मी एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारू शकतो. या सहा धावांच्या बरोबरीनं विलास पाटील यांच्याकडनं पुन्हा एकदा 200 पारितोषिक आलंय आणि आमचे दशरथ शेठ पाटील यांच्याकडनं 500 आले होते, त्यानंतर आता पुन्हा 200 आलेत, म्हणजे आता 900 पारितोषिक झालेलं आहे ते जयस साठी. पुन्हा इथे पुन्हा एकदा टोला हाणलाय, अजून 200 रुपये विलास पाटील आणि तुम्हाला 3 वाउचर, हा एक वाउचर मिळेल. वाउचर जरा मोठं दिलं पाहिजे. धाव फलकावरती धाव आहे त्या 62 विलास शेठ पाटील यांच्याकडनं आणि सूरज केदारीकडनं 500. जयचा आजचा दिवस सुटला. हा नक्कीच जयेशला आतापर्यंत माझ्याकडे 1600 जमा झालेत,
दशरथ सर पाटील यांच्याकडून 500, सूरज यांच्याकडून 500, 600 रुपये आले ते विलास पाटील यांच्याकडून, 7 विलास कडून स्पेशल थाळी। पुन्हा एकदा इथे मात्र टाइमिंग चुकतंय, गोलंदाज मिलिंद या वेळेला थोडी खराब कामगिरी करतोय, अगोदर असलं असं वाटलं की मिलिंद काहीतरी चमत्कार करेल, पण जे षटकार मारले लगातार जयेशन ते 3 षटकार या सामन्यामध्ये चित्र बदलवतात। धावफलकावरती धावा त्या 64 धावा, 4 षटक संपली आणि धावा आल्या 64। यस कोणाचं स्वागत? फार मी गणेश नाना पाटील यांना विनंती करतोय की मिलिंद शेळके युवा मंच जो संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे त्याचे फ्रेंचायझी सन्माननीय मिलिंददा शेळके ग्रामपंचायत सदस्य नाडसूर आणि नुकत्याच झालेल्या नाडसूर ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये अंपायर गोट्याला आणण्याचा सुधागड मध्ये पहिल्यांदा ज्याने विक्रम केला ते मिलिंददा शेळके यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे। ओव्हर टू अभिषेक। नक्कीच या व्यासपीठावरती आज सकाळपासून बरीच मोठी मान्यवर मंडळी आलेली आहे, पण सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष आज जयेश पाटील आज कुस्तीपटू नसून क्रिकेटपटू झालाय की काय, आजचा दिवस त्यांना गाजवला, 64 धावा उभ्या केल्या त्यांना आपल्या टीमसाठी, वैयक्तिक चांगलं योगदान दिलंय। कुठेतरी सिद्धू इलेव्हन कैरे टीम चुकली आहे गोलंदाजी करताना, अभी गरुडेच्या हातामध्ये चंडू सोपावलाय, अभी गरुडे कशी कामगिरी करतो, 8 बॉल 30 धावा केल्यात त्या जयेशनं, 8 चेंडू 30 धावा, स्ट्रायकर एंडला गौरव भोसाळकर, सन्माननीय संजय बिर्ले साहेब रिया इलेव्हनचे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे। संजय बिर्लेजी आपलं मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण अतिथी मंचावरती यावं। रिया इलेव्हनचे संजयजी बिर्ले, आबीचा पहिला चेंडू, इथे मात्र चांगली गोलंदाजी, विकेट किपरला सांगितलं तू झेल घेणार आणि इथे मात्र स्वप्निलनं पकडला झेल, अजून एक धक्का मिळाला देवांच्या टीमला, धावफलकावरती 64 धावा असताना, पण आता सुटकेचा श्वास सोडलाय कारण जयेश जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत घाबरण्याचं कारण नाही असं कदाचित देवांश टीमला वाटत असावं, कारण महत्वाचे फलंदाज बाद झाले, मयूर पाटील बाद झाला, गौरव बाद झाला, रत्नदीपनं आपली विकेट गमावली, असे विकेट जाऊन सुद्धा सगळी दारोमदार आज जयेशच्या नावावरती आहे। अभिषेक देखिए गौरव घोसाळकर 15,000 पॉइंट्स में ऑक्शन में इस टीम ने लिए, लेकिन आज ये जो जयेश है ना जयेश 15,000 रुपये कमा सकते अपनी काबिलियत के आधार पर। हाँ नक्की तुम्हाला ती मॅच आठवत असेल आयपीएल ची, केविन पीटरसन 9 कोटीला घेतला गेला होता, 9 कोटीला, पण त्याला एकही मॅच नीट खेळता आली नाही, कारण तुम्ही कसं खेळता तुमचा दिवस त्या दिवशी कसा आहे त्याला महत्वाचं। केविन पीटरसन असेल, बाहेरचे बरेच खेळाडू 12 कोटी 15 कोटीला घेतले जातात, पण सिच्युएशन नुसार खेळ होतो कारण इथे प्रेशर आहे, ही 3 तालुक्याची स्पर्धा आहे त्यामुळे 3 तालुक्याच्या स्पर्धेमध्येच प्रेशर तर येणारच। आज जयचं नशीब आहे त्याला मला असं वाटतं किती पॉईंटला घेतलं मला माहित नाही, 500 पॉईंटला घेतलं आणि तो 15,000 पॉईंटचं काम करतो। इथे मात्र पुन्हा एकदा भुंटवला, यावेळेस जयेशनं आज खाल्लंय काय हा प्रश्न पडलाय तमाम प्रेक्षकांना, 7 विलासलाही प्रश्न पडलाय की त्यांना आता थाली किती पॉईंटची द्यायची, 500 वरती द्यायची की त्या मस्त बॅटिंग 70 धावा धाव फलकावरती। अभिषेक जयेश के पास ये जो ताकत है ना इसके राज का हमें पता चल चुका है, 7 विलास ने आज जो उन्होंने खाना खाया है 7 विलास में, ये उस खाने की ताकत नजर आ रही है जयेश के बल्लेबाजी में। विलास पाटील यांच्याकडून 200 नक्कीच, आज मात्र पैशांचा पाऊस आहे आणि धावांचा पाऊस सुद्धा आलाय, आता खांद्याचा उपयोग केला मस्त, यावेळेस मात्र स्वतःवरती विश्वास दाखवता, चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये, धाव फलकावरती धावा आहेत त्या 70 धावा धाव फलकावरती आल्यात, 70 धावा धाव फलकावरती आजच्या दिवसातल्या या मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करता जयेश पाटील। विलास पाटील यांच्याकडनं जयेशसाठी इथे पैसे रिटर्न मिळणार नाहीत,
अजून 100 घेऊन या असं म्हणतात. नाव फलकावरती धावा आहेत त्या 76 धावा. नाव फलकावरती तुम्हाला पैसे रिटर्न मिळणार नाही कारण बॅट्समन आहे जयेश पाटील. 11 बॉल 42. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू जर का 2 चेंडू 10 धावा केल्या तर 8 धावा केल्या तर सगळ्यात फास्ट. जर का त्याने 50 धावा केल्या तर संजय सोरेनची यांच्याकडनं 1000 रुपये. आता 2 चेंडूत 8 धावा करायचे आहेत. 11 चेंडू 42 धावा. दिगंबर मोरेकडनं 1000. श्री गणेश स्पोर्ट्स कडनं बॅट दिली जाईल. कोणाला काय काय द्यायचंय पण लवकर सांगा. इथे मात्र आता सगळं केअर मुसळामध्ये गेलेलं आहे कारण चेंडू गेला निर्धाव. शेवटचा एक चेंडू आणि आता गरज आहे ती मात्र त्या किती धावा करतोय हे पाहणं गरजेचं आहे. तर 8 धावा करायच्या होत्या. जर षटकार मारला तर दिगंबर मोरे यांच्याकडनं 1500. नाही, गोलंदाजी चांगली होते. वाईट चेंडूचा इशारा आलाय. आज जयचा दिवस आहे मला असं वाटतंय. आज जयेशनं चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी. आतापर्यंत त्यांच्याकरता 1500 आणि 621 रुपयाचा पारितोषिक, 2000 पारितोषिक आतापर्यंत आलंय. त्यातले 100 रिटर्न जातील देऊन टाकले. 2000 2100 पारितोषिक आलाय आतापर्यंत आणि मगाचे 2500 म्हणजे 4600 रुपये. एका दिवसात कोण कमाई करू शकतो एवढी. आणि 7 विलाचा अजून बाकीच आहे. इथे टायमिंग चुकतंय. क्षेत्राच्या चेंडूच्या खाली येत आहेत. धाव फलकावरती धाव आहेत त्या मात्र 2 या चेंडूवरती मिळत आहेत. 44 धावांची बहरदार खेळी केली. जोरदार टाळ्या वाजवा या जयेश पाटील साठी. अतिशय चांगली खेळी केलेली आहे. एकूण धावा झाल्या पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या त्या 79 आणि जिंकण्याकरता 80 धावांची गरज आहे. अर्थातच या ठिकाणी ती सिद्धू 11 कैरे टीम साठी पण या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल, काय बिघडेल, कशी बॅटिंग होईल, कशा पद्धतीनं खेळ होईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती येतील ते प्रवीण दुगाडे सर. शुक्रिया अभिषेक. लगेच क्षेत्रक्षण सजवायचे देवांश गोडिवलीने. हॅलो, तो जयेश पाटील की एक शानदार इनिंग और इस इनिंग के साथ उन्हें इनामों की राशि भी मिली. लेकिन अब गेंदबाजों के लिए ये आसान है. टीम लड़खड़ा रही थी, ऐसे में एक आंधी आई, एक तूफान आया और सिद्धू 11 की गेंदबाजी उस आंधी और तूफान के सामने बह गई. और उस तूफान और आंधी का नाम था जयेश पाटील, मैन फ्रॉम महड. हाँ, निश्चित तौर पर, क्योंकि दो टीम इंतजार कर रही थी इस देवांश 11 गोडिवली की टीम के खिलाड़ियों का परफॉर्मेंस खराब हो. एक रिया 11 बंजारपाड़ा और दूसरा नरेश दादा युवा प्रतिष्ठान. क्योंकि यहां से देखिए गेंदबाजों के लिए रन बनाए जा चुके हैं. जयेश पाटील की एक शानदार इनिंग. मिलिंद दादा शर्के यहां पर बैठे हुए हैं, उनका भी हम तहे दिल से इस्तकबाल करना चाहेंगे. उनकी भी टीम 30 तारीख को यहां पर खेलते हुए नजर आएगी. मिलिंद शेके युवा मंच जिस हाथ में होंगे खुद गेम चेंजर संजय सोलंकी, रायगढ़ एक्सप्रेस नरेश ठोमरे, सिद्धेश दंत. 80 रनों की जरूरत है. गेंदबाजी काफी अच्छी है देवांश घोड़ेवली की, लेकिन एक अच्छी इनिंग खेलनी है राज ठोमरे को. एक अच्छी इनिंग, क्योंकि उन्हें भी बताना है हम तो डूबेंगे सनम, लेकिन आपको भी ले डूब सकते हैं.
16 रन की औसत पर ओवर। नितेश दैवी मुझे बता रहे हैं इस औसत को कैरी ऑन करना होगा। एक कांटे की टक्कर होगी, सुबह हमने देखा था 77 रनों का पीछा, लेकिन उसके बाद हमने देखा नहीं है, तो क्या ये होगा? देखिए, किसी भी कप्तान से लीग स्टेज पे जब वो खेलता है और मुझसे बात करता है तो मेरा पहला यही सवाल होता है कि कौन से ऐसे चार गेंदबाज है आपके पास, क्योंकि जिसके पास गेंदबाज अच्छे होना वो लीग में जीतने के चांसेस बहुत ज्यादा रखते हैं। आरपीएल सीजन 1 और सीजन 2 का रिकॉर्ड देखिए। मुस्तकिन मुकादम की अच्छी गेंदबाजी की बदौलत संजय सोलंकी को आरपीएल 1 का खिताब जीतने में काफी मदद हुई। वही दूसरी तरफ मयूर वाघमारे की अच्छी गेंदबाजी के कारण सुमित डोंगड़े का काम आसान हुआ। सोचिए, जिसके पास अच्छे गेंदबाज हो वो लीग में जरूर रुके रहता है। और यहां पर बैलेंस है, शुभम गोडविंदे और राजू ठोंगरे प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर। शुभम गोडविंदे को भी अपने घरेलू मैदान पर दिखाना होगा, ये लगभग उनका घरेलू मैदान है। डीपी रोड पर कई टीम्स एक साथ होकर प्रैक्टिस करती है, उनमें से एक इंजन चिवली, अल्पेश लवजी, मुड़गांव, विलास पाटिल, इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 500 का इनाम। देखिए विलास, 500 ना। और ये देखिए, ये गेंद और इस गेंद को निकाला शुभम गोडविंदे ने, नंबर आया छे। इसे कहते हैं वार पे पलटवार, एक्शन पे रिएक्शन, नहले पे दहला। ये होना जरूरी है क्योंकि मैच अगर कांटे का ना हो तो मजा नहीं आएगा, और मैच कांटे का हो तो जीत की मछली किस कांटे में फंसेगी ये देखने में तो और भी मजा आता है। इस ओवर की अगली गेंद, ये देखिए शुभम गोडविंदे ने कवर्स के ऊपर से खेला, वन बाउंस। अब देखना ये होगा अंपायर का इशारा, ये वन बाउंस नहीं लेकिन ये छे था, ये छे था एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, क्योंकि जो रेलिंग लगी हुई है उससे पहले गेंद बाउंस हुई थी और बाउंड्री उसके आगे है, रेखा बाउंड्री की रेखा रेलिंग के आगे है। टोटल 14 रन दिगंबर मोरे कह रहे कि भाई शुभम इसी तरह खेलो ताकि हमें भी मौका मिले। शुभम नाइट भी यही सोच रहे हैं। लेकिन देवांश 11 के गेंदबाज ये सोच रहे हैं कि इनका विकेट निकालना उनके लिए जरूरी। इस ओवर की अगली गेंद, विकेट हैट्रिक के लिए पाटिल साहब ने 500 का इनाम लगाया है विलास पाटिल ने। और ये देखिए हमारे दर्शक पाटिल बेस ग्राउंड का जायजा लेते हुए, टीम का टोटल 15 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। मेहमानों के कक्ष में अगर हम देखें, मिलिंद दादा शिव के युवा मंच के अध्यक्ष, जिनकी टीम मिलिंद दादा युवा मंच सुधागढ़ यहां पर खेलने वाली है। ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी राज ठोमरे ने, लेकिन सिंगल ही मिला। टीम का टोटल 16 रन। देखिए जो औसत चाहिए उसे बरकरार रखा है शुभम गोडविंदे ने। इस खिलाड़ी के पास वो क्षमता है कि वो इस मैच को जीत सके। दो मैच हारे तो क्या हुआ, जाते जाते अपना समय मीठा करना चाहिए। ये देखिए हल्के हाथों से इस गेंद को खेला शुभम गोडविंदे, जानते हैं कि एक इनिंग कईयों का सपना तोड़ सकती है, उनके एक अच्छे इनिंग जो आसानी के साथ इस लीग के सुपर सिक्स में पहुंचने का सपना देख रही है। देवांश 11 घोड़ीवली, जो उनका खेमा, उनके 11 खिलाड़ी और खेमे में बैठे 3 खिलाड़ी और उनके सपोर्टर्स। शुभम गोडविंदे की अगर एक अच्छी इनिंग आती है तो वो कईयों के सपने टूट जा सकते हैं और कईयों को आधार मिलेगा, जैसे कि नरेश दादा युवा प्रतिष्ठान और रिया 11 वंजारबाड़ा। मयूरेश कदम भी काफी क्लोज इस मैच को देख रहे हैं, जो रिया वंजारबाड़ा के टीम मैनेजर हैं। भाया पिंगले और विलास पाटिल इनकी तरफ से हर विकेट के लिए 100-100 का इनाम। वैभव गेंदबाजी, रफ्तार का राजा, रफ्तार सही मायने में इसके पास रफ्तार है। संदई शांतारम कोलंबे,
देखिए चौदह टीम का ये खिलाड़ी फिर रफ्तार का राजा गेंदबाजी की बागडोर को संभालेगा। राइट हैंड राउंड विकेट ये गेंदबाजी होगी शुभम गोरबिंदी के लिए। देखिए सेवन विलास, दिगंबर मोरे कह रहे हैं कि मैं भी सेवन विलास का हिस्सा बनूंगा कल से। ये देखिए शुभम गोरबिंदे बैकफुट पर गए, सीधा खेला लांगा ऑफ क्षेत्र पर, एक रन मिला। इक्का दुक्का से काम चलने वाला नहीं है, जितने सिंगल्स आएंगे उतनी ज्यादा मयूर पाटिल को पता है पोजीशंस के लिए रिक्वायर्ड रन रेट बढ़ेगी, जितनी डॉट गेंदे आएगी भले ही विकेट ना मिले लेकिन सिंगल्स और डॉट गेंदे एक मनोवैज्ञानिक दबाव बढ़ेगी, मनोवैज्ञानिक दबाव बढ़ाते हुए नजर आएंगे देवांश घोड़ेवली के गेंदबाज। राइट आर्म राउंड द विकेट, ये देखिए गेंद हवा में कैच होने की संभावना, एक रन जरूर मिला, दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी। तीन रन अब तक इस ओवर में आ चुके हैं, दो गेंदों की समाप्ति हो चुकी है, टीम का कुल टोटल 20 रन स्कोर कार्ड के ऊपर, रन बनाने हैं 80, 60 रन अभी भी बनाने बाकी, 10 छक्के और क्षमता इन खिलाड़ियों में, अगर जिम्मेदारी लेना अपने ऊपर तो एक खिलाड़ी 5 छक्के मार सकता है, शुभम में भी और राज ठुमरे में भी वो क्षमता है। गेंदबाज वैभव थेर तैयार, राइट हैंड राउंड द विकेट, तेजी से की गई गेंद नीचे रही, शॉर्ट आउटमैन के ऊपर गेंद को फील्ड किया गया, रन जरूर मिला लेकिन जीवन दान मिला राज ठुमरे को, ये जीवन दान काफी महंगा साबित हो सकता है टीम देवांश घोड़ेवली के लिए, क्योंकि भले ही इस ओवर में राज के बल्ले नहीं आ रही है, राज के बल्ले पर भले ही इस ओवर में गेंद नहीं आ रही है लेकिन बड़ा खिलाड़ी है, बड़ा मंच है और बड़े खिलाड़ी किसी भी वक्त इनफॉर्म नजर आते हैं, किसी भी वक्त, ऐसा नहीं कहते क्योंकि फॉर्म इज टेम्पररी दोस्तों बट क्लास इज परमानेंट, गुणवत्ता के आधार पर कभी भी अच्छी पारी खेली जा सकती है, सोचिए। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में से गेंद वाइडिश लॉन्ग ऑन, बाउंड्री के बाहर 4 रन और इन 4 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 25। सोचिए आनंद भानन में टीम में खेलने गए संजय सोलंकी को आनंदवाड़ी में दूसरे टीम ने लिया, किसी ने यह नहीं सोचा था कि वह मैन ऑफ द सीरीज बनेंगे वहां के, तो ये होता है आपके पास अगर क्लास होना क्लास तो क्लास के आधार पर उस गुणवत्ता के आधार पर कभी भी आप इनफॉर्म नजर आ सकते हैं, राज ठुमरे में वो क्षमता है। हल्के हाथों से इस गेंद को खेला शुभम घोड़बिंदी ने, एक रन जरूर मिला और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 26 रन, काफी अच्छी बल्लेबाजी हो रही है वैभव थेर की, माफी चाहूंगा शुभम घोड़बिंदी की, और काफी अच्छी गेंदबाजी हो रही है वैभव थेर की, संदेही का ये गेंदबाज, ढेर सारा क्राउड शाम के वक्त यहां पर आता हुआ चैंपियन लीग 2021 सीजन 1 के लिए, यह ऊंचा खेला मैंने पहले ही कहा था इनमें वो क्षमता है, 1 बाउंस, अब देखना यह होगा 1 बाउंस डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन। प्रतियोगिता में हम देख रहे हैं सिक्सर गेंदों का इस्तेमाल किया जा रहा है, लेकिन हमारे भंसाली साहब जिन्होंने नंबर 1 का किताब जो इनामी राशि है 1 लाख रुपए वेलविशर टाउनशिप द्वारा दिया जा चुका, और नंबर 2 का किताब 50 61,000 रुपए की इनामी राशि राष्ट्रवादी जिला युवक कांग्रेस के अध्यक्ष और विद्यमान सरपंच देवनावे अंकित जी साकरे इनके द्वारा प्रदान की जा रही है। नंबर 3 की इनामी राशि हमें दी है सामाजिक कार्यकर्ता अशफाक पटेल द्वारा, वाटर प्यूरिफायर हमें दिया जा चुका है श्रव्य एंटरप्राइजेस के अक्षय साहू के द्वारा, बाइसिकल होटल हयात और अविनाश कदम क्लोथिंग क्लोथ सेंटर रॉयल हयात यानी कि कपड़े की दुकान, और सीरीज कुलदीपक शिंदे साहब, कईयों ने हमें पानी की बोतल भी दी है मिनरल की, उनका भी नाम लेना जरूरी है, पहला दिन है अंतिम पड़ाव है पहले दिन का,
लेकिन क्या शुभम गोविंद यहाँ के दर्शकों के यादों में रहने लायक एक इनिंग पेश करेंगे। पिछले साल समर्थ कंजाणी में इनको चुना था, आरपीएल में ये चुने जा चुके थे। एक रन जरूर मिला, दूसरा रन चुनाने की कोशिश, लेकिन एक ही रन, और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 31 रन। देखिए दिल्ली दूर है, लेकिन ऐसा नहीं है कि दिल्ली को हम जीत नहीं सकते, क्योंकि महाराष्ट्र में कहा जाता है दिल्ली चेहित तक पे राखी दो महाराष्ट्र माझा। तो सोचिए ये महाराष्ट्र ने हम ये कुछ भी कर सकते हैं, और कुछ भी करने का जज्बा है। गेंदबाज के पास भी, लेकिन ये स्लोअर वन की पकड़ लिया, जाल में फंसे वहां पर राजू ठोंबरे, लेकिन उनका कैच छोड़ा गया और उस छोड़े हुए कैच के बदौलत एक रन मिलता हुआ नजर आया अभय। रोहन बालांडे ने इस कैच को छोड़ा और छोड़े हुए कैच के बदौलत मिला सिंगल। ओवर नंबर चल रहा है दूसरा, तीसरे ओवर की ये थी दूसरी गेंद। टोटल अगर हम देखें 80 का पीछा करते हुए 32 रन, अभी भी 48 रनों की जरूरत, 16 गेंदे 48। क्या शुभम गोविंद अनहोनी को होनी करेंगे? सीधे बल्ले से इस गेंद को खेला, लॉन्ग ऑन क्षेत्र पर एक रन जरूर मिला, दूसरा चुराने की कोशिश और यह कामयाबी। 40 रनों की जरूरत है अभी भी बची हुई 15 गेंदों में, 15 गेंदे 40 रनों की जरूरत, लेकिन अपने अंदाज को बदलना होगा, अपने नजरिए को बदलना होगा। सिंगल डबल से काम चलने वाला नहीं है, बाउंड्रीज आनी चाहिए, अच्छे आने चाहिए अगर इस श्रृंखला में अपने अंतिम क्षण को सुखद बनाना चाहती है। सिद्धू 11 कह रहे तो ये मैच अगर जीतती है तो कहानी में ट्विस्ट होगा, और मैच नहीं जीतती तो अगले मैच का महत्व काफी कम होगा, जो होगा दिगंबर मोरे की। नरेश दादा युवा प्रतिष्ठान और रिया 11 बंजारबाड़ा के बीच ये मैच अगर देवांश 11 जीतती है तो उस मैच को उतना ज्यादा महत्व नहीं रहेगा, सीधा क्वालिफाई होगी आज के दिन सुपर सिक्स में देवांश घोड़ीवली। और बड़ा कारण होगा अगर ये टीम क्वालिफाई होती है तो जयेश, देखिए घोड़ीवली के कई दर्शक ये चाहेंगे कि अगर वो क्वालिफाई होते तो जयेश को अपने कंधे पर उठाकर लेकर आए मैदान से बाहर जरूर। शुभम गोविंद ने सीधा खेला, गौरव घोषाल कर उस गेंद के नीचे और इसी के साथ ही आउट। तो देखिए नए बल्लेबाज अक्षय पाटिल आ चुके हैं, मयूर पाटिल स्टारर, देवांश 11 घोड़ीवली। मयूर पाटिल ने बिल्कुल सही कहा था, रसायनी का खिलाड़ी होने के बावजूद भी खालापुर के इस विभाग के फ्रेंचाइजी ने मेरे ऊपर भरोसा जताया है, तो मैं उस भरोसे को हाँ विकेट के लिए 100 मिलेंगे। गेंदबाज नितिन धुए को तो नए बल्लेबाज अक्षय पाटिल व शिवली का ये खिलाड़ी काफी अच्छा खेल रहे हैं, पहले मैच में भी उन्होंने काफी अच्छा परफॉर्मेंस दिया था। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला, दूसरा रन चुराने की कोशिश, लेकिन एक ही रन। देखिए जितने ज्यादा सिंगल्स आएंगे उतने ज्यादा मैं कहूंगा यहां पर आगे बढ़ेगी देवांश घोड़ीवली, क्वालिफाई सुपर सिक्स के दरवाजे उनके लिए खुलते हुए नजर आएंगे। 12 गेंदे बची है और 12 गेंदों में जरूरी है 45 रन, 35 रन स्कोर कार्ड के ऊपर हो चुके हैं। शुभर में अगर 8-10 रन आए, 12 गेंदे 45 सब्स्टिट्यूट, चलिए 12th मैन यहां पे आइए। जयेश आइए, क्या खूबसूरत बल्लेबाजी की आज, लोगों का दिल जीता इन्होंने। और योगेश लहाने ने यह कहा कि अगले साल जब आरपीएल के वो फ्रेंचाइजी होंगे तो वो जरूर जयेश पाटिल को अपनी टीम में सोल्ड करेंगे, सोल्ड अनसोल्ड नहीं, क्योंकि अनसोल्ड वर्ड बोलना भी मुझे पसंद नहीं आता। बॉलर बॉलर सर
देखिए ये चार के बराबर के खिलाड़ी है। राहुल 12 गेंदे 45 रनों की जरूरत, ये जो रन बनाए हैं जयेश ने उन्हीं रनों की जरूरत है यहाँ पे। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, लेकिन जितने सिंगल चाहेंगे 11 गेंदे अब 44 रनों की जरूरत और एक गेंद के ऊपर बाउंड्री की जरूरत। दिगंबर मोरे लगभग ये जान चुके हैं कि उनके लिए अब रास्ता आसान नहीं है। संजय सोलंकी ने कल मुझे बताया था कि जयेश पाटिल ये इस प्रतियोगिता में तुरुप का इक्का साबित हो सकता है किसी भी टीम के लिए, और दिमाग के जादूगर के अंदाजे कभी गलत नहीं होते। और इसीलिए तो उन्हें मास्टरमाइंड का किताब हासिल है पूरे रायगढ़ में। रायगढ़ के वो कप्तान जिन्होंने डिंगडोंग को एक ही सप्ताह में, दो सप्ताह में लगातार पाली के ग्राउंड के ऊपर बगैर बातचीत बगैर समझौते के साथ हराया था, ये विकेट मिलता हुआ नजर आया। देखिए ये टीम अब सिद्धू कहरे भी जान रही है कि ये मुकाबला उनके हाथों से निकलता हुआ जा रहा है। देवांश घोड़ीवली के फ्रेंचाइजी होंगे काफी खुश। त्रिया 11 के सपोर्टर योगेश माळी साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आए। अंकेश सामने कहां चल रही है मैच तो देखिए भाई। विनोद सोलंकी देखिए खुश नजर आ रहे हैं। एक बहुत बड़ी उपलब्धि चैंपियन लीग, गौरव घोसाळकर केतन मुंडे और दिगंबर मोरे और खुद मास्टरमाइंड दिमाग के जादूगर संजय सोलंकी, कल्पित साधव और शुभम गोड़विंदे, इन लोगों ने काफी मेहनत की है उनके साथ मिलजुल के। टीम का टोटल 40 रन इस बाउंड्री के तहत, अभी भी 40 रनों की जरूरत। क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड, क्या विकेट निकाला। रंगणामध्ये दिसली नसती तुळस, आणि जर छत्रपती शिवरायांना जन्म दिला। नहीं नहीं पैसा कमाया जयेश पाटिल ने, देखिए हिम्मत है मर्दा तो मदद खुदा, हिम्मत दिखाई उन्होंने और हिम्मत करके अच्छी बल्लेबाजी की। हाँ अगला मैच जो है ना, अगले मैच के लिए देखिए इस मैच के रिजल्ट के ऊपर है। अगर इस मैच में देवांश घोड़ीवली जीतती है तो अगला मैच होगा 3 ओवर का, क्योंकि एवरेज का मसला ही खत्म होगा। 6 गेंदे 40। चलिए टॉस के लिए आइए। रिया 11 वंजार बड़ा बनाम नरेश दादा युवा प्रतिष्ठान, लेकिन कल सुबह 9:30 बजे कम से कम मुकाबले शुरू होने चाहिए। संजय सोलंकी गौरव घोसाळकर, हाँ 9 बजे तो फिर 9:30 बजे शुरू होंगे। तुषार धुमाल देखिए हमारी तरफ देख रहे हैं। देखिए 6 गेंदे 40 रन, चलिए मैच जितना जल्द हो सके। सन्माननीय मिलिंद शेळके साहब, मिलिंद शेळके युवा मंच अध्यक्ष, यांना विनंती असेल की आपण 5 चेंडू आणि 36 धावांची गरज या चौकारामुळे टॉस केला जातोय। दोन्ही संघांना आमचं आव्हान या स्पर्धेतून संपलंय, आणि जवळजवळ जर 5 लीगल चेंडू टाकले तरी या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातील सुपर 6 क्वालिफाय होणार। बघा उमरोलीचे आमचे प्रेक्षक आलेत,
त्यांचाही आपण मनापासून स्वागत करूया. गोलंदाज ओंकार पाटील लवजी संघाचा खेळाडू ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली नंदन बाळाच्या स्पर्धेमध्ये. लागोपाठ 2 वेळा सामनावीर हा पुरस्कार ज्याने जिंकला. अतिशय गुणी होतकरू तरुण गोलंदाजी करणारा गोलंदाज. 4 चेंडू आणि 36 धावांची गरज. इथे मात्र चौकार येणार की जेल होणार आणि फलंदाज झेल बाद. 3 चेंडू आणि आता 36 धावांची गरज. 12 ची सरासरी प्रत्येक चेंडू मागे. म्हणजे हा सामना जिंकलाय जवळजवळ. मी म्हणेन देवांश घोडिवलीने आणि अविनाश पालांडे यांचं स्वप्न सत्यात उतरलंय ते म्हणजे सुपर सिक्स मध्ये पोहोचण्याचं. आणि त्याचबरोबर आमचे जे कर्णधार आहेत घोडिवलीचे भाळाशेठ आणि विलास शेठ यांच्याकडून 18 वाजता लाईन खेळण्याच्या रादात फलंदाज सध्या जोरदार टाळ्यांनी मयूर पाटील याच्या नेतृत्वाचं कौतुक करायला हवं. देवांश घोडिवली आजच्या दिवसातील एक असा संघ ज्यामध्ये ऍव्हरेज हा आला नाही कारण त्याने 3 सामने लगातार जवळजवळ जिंकलेत. आणि या स्पर्धेतील सुपर सिक्स मध्ये आजच्या दिवसातील कदाचित पहिला संघ ठरू शकतो. पंचांचा 9 बॉलचा इशारा आहे. खर तर गोलंदाजाने ओळखायला हवं. पटापट चेंडू टाकून घ्यायला हवेत. विकेट टू विकेट टॉस कोण जिंकलाय? विकेट साठी आलेले पैसे. दिगंबर मोरे यांनी टॉस हरलाय का? रिया 11 वंजार पाडा खरं तर बॅटिंग करायला हवी त्यांनी. बघा अविनाश पालंडे एक वेगळ्या रूपात. ओ शेट त्या रूपात त्यांना आपण बघतोय. सिद्धू कैरे संघाच्या कर्णधाराने इथे यायचं. हा सामना संपल्यानंतर आणि इथे मात्र येतो षटकार ज्याचा शेवट गोड त्याच सर्व काही गोड असं म्हणतात. आणि बघा टॉप 6 मध्ये जो ओनर जाईल त्याच्यासाठी 7 विलाचं वाउचर आहे. आणि त्या वाउचरचं डिस्काउंट त्यांना आजच्या दिवसापुरतच आहे. पण आजच त्याने आपले खेळाडू किंवा डिस्काउंट जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्काउंट वाउचरचं त्याची व्हॅल्युएशन आजच आहे. कारण आम्ही रोज एक डिस्काउंट देणार आहोत. तसं नाहीये ते. हीच तर टेक्निक आहे ऍडव्हर्टायझिंग. इथे मात्र एकेरी धाव मिळते. खर तर या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातील सुपर सिक्स मध्ये क्वालिफाय झालाय मयूर पाटील याच्या नेतृत्वामध्ये. खास करून देवांश घोडिवली आणि खऱ्या अर्थाने देवांश घोडिवली 15,000 पॉइंट्सने खरेदी केलेला गौरव घोसाळकर आणि 500 पॉइंट्सने खरेदी केलेला जयेश पाटील. तर राज ठोंबरे याचा सन्मान इथे केला जातो. पण जयेश पाटील यानं मात्र व्हॅल्युएशन दाखवलंय 500 आणि 15,000 मध्ये फरक काही नसतो. तर सन्मान केला जातोय. सन्मान केला जातोय चॅम्पियन्स लीग मध्ये कर्णधार सिद्धू 11 पहिल्या संघाच्या राजू ठोंबरे याला. नक्की चॅम्पियन लीग 2021 या सामन्यामध्ये तुषार धुमाळ आणि विनोद सोलंकी यांनी समालोचन करावं अशी आम्ही अपेक्षा करतोय. पण या सामन्याचा सामनावीर अर्थातच कोण असेल ज्याने तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक पटकावलं? नो डाऊट अबाउट दॅट, दॅट इज अ बाहुबली इन खालापूर टेनिस क्रिकेट. जयेश पाटील. जयेश पाटील आणि विकेट्स ज्यांना मिळाल्यात त्या गोलंदाजांनी सुद्धा यायचंय. त्यांना सुद्धा पारितोषिक आहेत रोख रकमेची.